संसाराला लात मारली. जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी सांगतात की आम्ही संसाराला लात मारली, लाथ आलेला संसार केला षडुर्मीचा मार, जाळूनी संसार बैसलो अंगरी. इको कमी करा बाबा, इको कमी करा, पूर्ण कमी करा. जाळूनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. त्या ठिकाणी महावैष्णव ज्ञानोबा माऊलींनी ही प्रार्थना केली होती, प्रतिज्ञा केली होती, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीने तिन्ही लोका. पण कधी विचार केला या संतांचा, तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली माई बाबा. कधी विचार केलाय संतांचा, कधी विचार केलाय महावैष्णव ज्ञानोबा माऊलींचा, किती त्रास झाला माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊली. 7 वर्षाचे होते माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली, लहानशी मुक्ताय, सोपान काकाय, ज्ञान दादाय, या वेळेस विठ्ठल पंत कुठाय? विठ्ठल पंत या वेळेस पैठण मध्ये त्या धर्म मारतांडा समोर उभे होते, दयाची याचना करत होते, भीक मागत होते, न्याय द्या न्याय द्या म्हणत होते. का हवा होता हो न्याय? ग्रहस्थाश्रम, संन्यासाश्रम, परत ग्रहस्थी, संतती झाली, समाजाने वाळीत टाकलं होत. या मुलांच्या मुंजी कोणी होऊ देत नव्हतं. कोणी माझ्या रुक्मिणी मातेला इंद्रायणीवर पाणी भरायला जाऊ देत नव्हतं, समाजामध्ये नीट वागू देत नव्हतं. आणि पंत बोलते झाले, तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य. आणि या वेळेस त्या धर्मपीठावर बसले होते गणेश भट्ट, मृदुल शास्त्री, गणेश भट्ट, मृदुल शास्त्री, गोपाल शास्त्री त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्याच वेळेस मृदुल शास्त्री उठून उभे राहिले, बोलते झाले, पंत न्याय हवा ना तुम्हाला? न्याय त्यासाठी तुम्हाला एकच शिक्षा आहे पंत, देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित शब्द ऐकला माय बाप, डोळ्यातून खळखळ खळखळ सोघायला लागली, पायाखालची जमीन बाजूला झाली. आदेशाचा कागद घेतला, साष्टांग प्रणिपात केला आणि जड अंतकरणाने एक एक पाऊल टाकत टाकत आळंदीमध्ये आपल्या सिद्ध बेटेकडे आले. तिन्ही सांजाची वेळ झाली होती. रुक्मिणी माता दिवा बत्ती करून बाहेर आल्या आणि माझ्या विठ्ठल पंतांची वाट बघत ताटी जवळ थांबल्या. त्याच वेळेस विठ्ठल पंत येताना दिसले, आनंद झाला आहेस वाटलं. गुळपाणी घेऊन लगबगीनं त्यांच्या जवळ गेले, गुळपाणी दिलं, विचारता झाल्या, स्वामी झाला का निर्णय? आता होईल ना आपल्या मुलांची मुंजी? आता घेतील ना आपल्या मुलांना समाजामध्ये? आता जाता येईल ना मला त्या इंद्रायणीवर पाणी भरायला? पंत बोलते झाले, हो ग सगळं होईल, पण त्यासाठी आता आपल्याला एक काम करावं लागेल. तुला नाही बरं, मला काम करावं लागेल. काय? त्यासाठी रुक्मिणी मला देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल ग. देहांत प्रायश्चित शब्द कानावर पडला माय बाप, गळगळ गळगळ डोळ्यातून शोघायला लागलं. बरीच रात्र झाली, तुम्ही नाही जायचं, मी जाणार. नाही ग VDS का? मी जाणार. नाही हो, तुम्ही नाही जायचं. 9 महिने 9 दिवस या लेकरांना मी माझ्या उदरात ठेवलं, मी जाणार. तुम्ही बराच वेळ चर्चा चालली आणि शेवटी ठरलं दोघांनी जायचं. दुसरा दिवस उजाडला आणि त्या दिवशी माझे विठ्ठल पंत दिवसभर अस्वस्थ अवस्थेत आहे. तिन्ही सांजाची वेळ झाली आणि माझ्या रुक्मिणी मातेनं विचारलं, स्वामी काय झालं, काय एवढा अस्वस्थ आहात? आणि पंताने बोलावं, रुक्मिणी आज जायचं ग, पतिव्रता होती, पतीची यमता अनुसरून प्रतिव्रता. आणि त्याच वेळेस रुक्मिणी माता बोलत्या झाल्या, मी माझ्या लेकरांना स्वयंपाक करते, त्यांना जीव घालू मग जाऊ. पंतांनी होकारार्थी मान हलवली, माझ्या रुक्मिणी माता झपझप आतमध्ये गेले, काय स्वयंपाक करावा, काय स्वयंपाक करावा. आणि त्याच वेळेस त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिले ते महावैष्णव ज्ञानोबा माऊलं. माऊली डोळ्यासमोर उभा राहिले, माझ्या माऊलीला, माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, आज मांड्याचा स्वयंपाक करावा. आणि त्याच वेळेस रुक्मिणी माता जपजप जपजप मांड्याचा स्वयंपाक करायला लागली. गरमागरम मांडे तयार झाले, लहानशा लहानशा चिमुरडीला मुक्ताईला जवळ बसवलं, ज्ञानदादा जवळ बसले,
सोपन काका निवृत्ती दादा बसले, गरमागरम मांडे केले, लेकराच्या भांड्यात टाकले, एक घास घेतला लहानशा पाच वर्षाच्या चिमुडी मुक्ताईच्या तोंडात घातला, एक घास घेतला सोपन काकाच्या तोंडात घातला, एक घास घेतला माझ्या निवृत्ती दादाच्या तोंडात भरवला, पुन्हा एक घास घेतला त्या लहानशा चिमुडी मुक्तीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या तोंडात हा घास घालणार टप 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 डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. लहानशा चिमुडी मुक्ताईने विचारलं, तोतलं तोतलं बोलणार ते लेकरू, आई 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 काय झालं ग लढायला, का लढते? आईने म्हणाव, काय नाही बाळ, डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं जेवातून. लेकर जेवली, लेकर जेवून झोपली, बरीच रात्र झाली. चार घास माझ्या रुक्मिणी मातेला खाल्ले, रुक्मिणी मातेला वाईट वाटू नये म्हणून चार घास माझ्या विठ्ठल पंताने खाल्ले. बरीच रात्र झाली होती, माझ्या विठ्ठल पंतांना झोप नव्हती बरं, एक सारखं फक्त लेकरांकडे बघत होते. शेवटचंच बघणं रे हे, आता कुठं लेकराचं दर्शन? माझ्या रुक्मिणी मातेनं लहानशा चिमुरडी मुक्ताईला जवळ घेतलं, कवटळून थापडत होते, टप 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 डोळ्यातून अश्रू ओशीवर ओघळतोय. आणि त्याच वेळेस माझे विठ्ठल पंत उभे राहिले, दोन पत्र घेतले, शाई घेतली, बोडू घेतली, टाकात बोडू बुडवला आणि भरभर भरभर दोन पत्र लिहिले. एक लिहिलं त्या धर्म मार्तांडांसाठी आणि दुसरं लिहिलं ज्ञान दादा सोपन काका मुक्ताई माझ्या निवृत्ती दादासाठी. पत्राची घडी केली आणि ते पत्र देव्हाऱ्यात ठेवलं आणि विनंती केली, हे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंडरीश पांडुरंग परमात्मे, आता तूच रे माझ्या लेकराची आई, तूच आहे माझ्या लेकराचा पिता, जातो मी, धर्म मार्तांडांचा आदेश आहे ना, आम्हाला सांभाळून घे, माझ्या लेकरांना सांभाळून घे. साष्टांगपणी पाठ केला, जड अंतकरणाने रुक्मिणी माते जवळ आले आणि रुक्मिणी मातेला विठ्ठल पंतांचा स्पर्श झाला. रुक्मिणी माते थरारलं, रुक्मिणी मातेला जाग आली. लहानशी चिमुरडी मुक्ताई हात बाजूला केला, अरे जगातली पहिली आई रे, देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाताना आपल्या लेकराला बाजूला काढून जाते. रुक्मिणी मातेना चार पावलं ताटीच्या बाहेर टाकले, वळून बघितलं एकच हंबरडा पोडला, मुक्ता ए मुक्ता, डस 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 डोळ्यातून आसू कळायला लागला. आणि पंत विचारते झाले, रुक्मिणी नाही काय यायचं, मुलांमध्ये जीव गुंतला रुक्मिणी? आणि रुक्मिणी मातेने म्हणाव, नाही हो, मी तुमची पत्नी नाही रडते हो, या लेकराची माय रडते, माझी मुक्ता पाच वर्षाची चिमुरडी, तिला चुळीची गाठ बांधता येत नाही हो, माझा ज्ञाना मोठा आहे, सोपाना मोठा आहे, निवृत्ती मोठा आहे, पण माझी मुक्ता कसं होईल हो तिचं म्हणून वाईट वाटतंय. जडंत करणार नाही, एक 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 पाऊल टाकत टाकत माझ्या विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलं माय बाप, का? धर्म मारतानाचा आदेश होता. मुलांच्या मुंजी व्हाव्या समाजात वा मानाने जगता यावं म्हणून दुसरा दिवस उजाडला. झुंजू मुंजू झालं, माझी लहानशी चिमुरडाई मुक्ताई उठली आणि त्याच वेळेस तिनं पाहिलं, आवाज दिला, आई आई बाबा. जिकडं तिकडं शोधाशोध झाले पण आई दिसत नव्हती, बाबा दिसत नव्हती. आवाज दिला, ए ज्ञान दादा, आई दिसत नाही आपली, ए सोपन काका आई बघ ना, सकाळपासून मी आईला शोधते, आई दिसत नाही, कुठे आई बघ ना. जिकडं तिकडं लेकरांनी शोधायला सुरुवात केली, कुठं पाहावं कुठं पाहावं, पण आई बाबा कुठंच दिसत नाही. आता दिवस डोक्यावर आला आणि त्याच वेळेस ताटीच्या जवळ बसलेली माझी लहानशी चिमुरडी मुक्ता ती गई भावंड येताना पाहिलं आणि धावत गेली, दादा दादा सापडली का रे माझी आई, पाहिलंस का माझ्या बाबाला? आणि ज्ञान दादानं म्हणा, नाही ग मुक्ते, अगं सगळीकडे शोधलं पण आई बाबा कुठं दिसत नाही ग. आणि मुक्ताने म्हणाव, नाही दादा, मला आई पाहिजे दादा, मला बाबा पाहिजे, जा परत आई बाबाला शोधून आण दादा, आई बाबाला शोधून आण. आणि ज्ञान दादानं तिचा त्या लेकराचा चेहरा पाहिला, डोळ्यातून हमसून हमसून रडणारे आसव पाहिले. ज्ञान दादा बोलते, रे थांब मुक्ता, मी त्या देवालाच विचारतो, माझ्या आई बाबाला पाहिलंस का म्हणून. आणि ज्ञान दादा धावत धावत गेले त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंडरीश पांडुरंग परम्याच्या चरणी नतमस्तक झाले आणि बोलते झाले, हे भगवंता, अरे कुठे रे माझी आई, कुठे रे माझे बाबा. आणि त्याच वेळेस दादाचं लक्ष गेलं त्या पत्रात, पत्र पाहिलं, मायना वाचला, कळून चुकलं, आई बाबा आता राहिले नाही, आई बाबा आपल्याला आता सोडून गेले. आणि आवाज दिला,
निवृत्ती दादा ए स्वप्न निवृत्ती दादा ज्ञान दादाकडे धावत धावत आले स्वप्न काका धावत आले ज्ञाना काय झालं रे का रडतो दादा वाचना काय झालं अरे दादा वाच ना बघ ना आई वडिलांनी आपल्यासाठी देहांत प्रायश्चित घेतलं रे दादा कळून चुकलं आई बाबा राहिले नाही आणि दोघं बहीण भाऊ तिघ बहीण भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून धुमसून धुमसून रडू लागले त्या कालचे बहीण भाऊ कुठं आणि आज फक्त समृद्धी मार्ग आमच्या शेतातून काय गेला भावावर दावा ठोकणारी आमची बहीण कुठं त्या काळातले भाऊ भाऊ कुठं आणि आज स्वतःच्या चितभर बांधासाठी एवढ्या एवढ्या जागेसाठी सख्या भावाचा खून करणारा हा भाऊ कुठं दिवसामागून दिवस जात राहिले पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सात दिवस उलटले माय बाप आणि सात दिवस झाल्यानंतर माझी लहानशी चिमुरडी मुक्ताई ताटीच्या बाहेर बसलेली आहे ज्ञानदादा त्या खांबाला टेकून बसलेले आहेत जवळ स्वपन काका आणि स्वपन काकाच्या बाजूला निवृत्ती दादा आहे सारखं एक तक एकाच ठिकाणी बघतायत आणि त्याच वेळेस ज्ञानदादाचं लक्ष गेलं लहानशा ताटीच्या बाहेर बसलेल्या चिमुरड्या मुक्ताईकडे मुक्ताईतलं पाहिलं तिच्या डोळ्यातले टपटप अश्रू पडताना पाहिले आणि ज्ञानदादा उभे राहिले चार पावलं पुढे गेले आणि आवाज दिला मुक्ता आणि मुक्ता तशी उभी राहिली दहा पावलं दूर गेली दादाने आवाज दिला ए मुक्ता काय झालं ग मुक्ता का रडतेस मुक्ताने म्हणून काय नाही दादा मुक्ता आईची आठवण झाली मुक्ता नाही दादा बाबाची आठवण झाली नाही कुणी कुणी बोललं मुक्ता नाही मग काय झालं मुक्ता का रडतेस मुक्ता भूक लागली ना ग तुला मुक्ता आणि मुक्ताने म्हणावं नाही दादा नाही भूक नाही लागली दादाला माहित होत सात दिवस झाले रे माझी मुक्ता जेवली नाही पोटात अन्नाचा कण नाही मुक्ता भूक लागली ना आणि मुक्ता धावत धावत आली कडकडून मिठी मारली दादा भूक नाही दे लागली सात दिवस झाले दादा पाणी पिऊन झोपते आज सुद्धा पाणी पिऊन झोपन दादा मला भूक नाही लागली ज्ञान दादाने म्हणावं थांब मुक्ता मी आता आळंदीत जातो मधुकरी घेऊन येतो नको रे दादा नको जाऊ मारतील ते लोक तुला नाही लागली मला भूक पाणी पिऊन झोपन दादा पण मुक्ताच्या डोळ्यातले आसव माझ्या दादाला पाहत नव्हते झोळी घेतली खांद्या टाकली जपजप आळंदीमध्ये आले एका दाराजवळ आले आवाज दिला भिक्षाम दे दार उघडलं गेलं आतून एक मायमावली बाहेर आली आणि बोलती झाली संन्याशाच्या कारट्या न्याण्या सकाळी सकाळी आला रे आळंदी पाठवायला लाज नाही वाटली रे तुला चाल चालता हो धाड दिशी दार बंद दुसऱ्या दरवाजाजवळ तोच प्रकार तिसऱ्या दरवाजाजवळ तोच प्रकार पण माझ्या ज्ञान दादाला यावेळेस दिसत होते फक्त माझ्या मुक्ताईच्या डोळ्यातले असो चौथ्या दाराजवळ आले आवाज दिला ओम भिक्षाम देही माय आतून दार उघडलं गेलं पण म्हणतात ना जिथं कुणीच कुणाचं नसतं तिथं कुणीतरी कुणाचं तरी असत आतून दार उघडलं गेलं एक माई माऊली ना पाहिलं जवळ लगबगीने गेली विचारते झालं कुणाचं रे बाल तू विठ्ठल पंथांचा ना रुक्मिणी मातेचा ना जवळ घेतलं दोन चार पापे घेतले डोक्यावरून हात फिरवलं मूर्ती झाली बाई ग काय परमेश्वर निष्ठुर असतो ग काय चूक होती या लेकरांची आई बाप पोरके झाले या लेकरांसाठी काय चूक होती बाई दादा थांब हा मी आता जाते मधुकरी घेऊन येते आता जाते कोरांना घेऊन येते आतमध्ये गेल्या तसावर कोरांना घेतलं ज्ञान दादाच्या झोळीत टाकलं दादा लवकर जा कुणीतरी बघेल बरं समाज चांगला नाही जगू देणार तुम्हाला लेकरांना डोक्यावरून हात फिरवला आणि जपजप जपजप ज्ञान दादा हळंदीमध्ये चालू लागले आता ज्ञान दादाच्या डोळ्यातून आस्व येत होते पण ते आनंदाचे का सात दिवस झाली माझी मुक्ती जेवली नाही आज जेवल आज तिच्या पोटाला पोटभर अन्न मिळेल जपजप जपजप चालत होते आणि चालता चालता त्याच वेळेस घोड्यावरून विसोबा खेचर चालताना दिसला दहा बारा पावलं दूर गेला घोड्याला लगाम लावला रिकिबीत पाय अटकावला टाच मारून खाली उतरला ज्ञानदादा जवळ आला आणि बोलता झाला ए ज्ञान्या विठ्ठल पंताच्या कारट्या संन्याशाच्या कारट्या कुठं गेला होता रे सकाळी सकाळी तुला पाहिलं पुन्हा आता गोमित्र टाकून अंग स्वच्छ करावं लागेल बरं कारट्या आई बापांना खाल्लंच खाल्लं आता आळंदी वाटवायला निघाले तुझ्या बापानं आता धर्म भ्रष्ट केला आता तूच राहिला आमचं भ्रष्ट करायला कारट्या आणि त्याच वेळेस दोन पावलं परत परत माग काय आणलं रे त्या झोळीत दाखव इकडे झोळी घेतली मायबाप उघडून बघितलं कोरान कुठून आणलं रे चोरून संन्याशाच्या कारट्यानो बरी रे भूक लागते तुम्हाला मायबाप
ती झोळी घेतली, खाली उभारली आणि झोळी दादाच्या अंगावर फेकली. 10 पावलं चालत गेला. का कुणास ठाऊ काय म्हणत आला, परत माघारी आला. स्वतःच्या पायातली वाहन त्या अन्नावर फिरवली. का त्या अन्नात ते अन्न सुद्धा घेऊ नये आणि जोरात लात मारली माझ्या ज्ञान दादाच्या पेकाडात. का ते अन्न सुद्धा उचलू नये. ज्ञान दादाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू ओघळायला लागला. माझे ज्ञान दादा एवढ्यासाठी नव्हते रडत, एवढ्यासाठी नव्हते रडत की काका तुम्ही मला मारलत म्हणून, काका तुम्ही अन्नाचा अपमान केला म्हणून डोळ्यात पाणी आलं. ज्ञान दादानं झोळी घेतली, झपझप झपझप चालू लागले. ऐका कलीचे महिमान, सत्या श्री झाले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. ज्ञान दादा झपझप आले, ताती बंद केली, डोळे झाकलेले शांत निद्रावस्थेमध्ये समाधीस्थ बसलेले. त्याही काळात संत नाही कळाले, याही काळात संत नाही कळाले. ज्ञानोबाचं ज्ञान नाही कळालं, मुक्ताईचं गुह्य नाही कळालं, सोपान काकाचा एकांत नाही कळाला, निवृत्ती दादाची साधना नाही कळाली. अरे स्वतःची ओळख नाही माय बाप आम्हाला, तर संत कळतील कधी? कोण आम्ही नाही माहीत, कुठून आलो नाही सांगता येणार, कुठं जायचं आहे माहीतच नाही, कशाला आलो पत्ताच नाही लागला. माय बाप स्वतःची ओळख नाही झाली, संत कधी कळतील? संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविल्या भिंती नाही कळाले. अरे ज्यावेळेस माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊलीने पसायदान मागितलं त्या विश्वात्मक देवाला, ती प्रार्थना केली, त्यावेळेस सारं जग सुखी व्हावं ही प्रार्थना केली. आठवण झाली पहिले त्या खळ लोकांची, ज्या लोकांनी त्रास दिला होता. नाही कळाले, समाधीस्थ बसलेले ज्ञान दादा आहे. आणि त्याच वेळेस धावत धावत सोपान काका आले. दादा दार ताटी उघडा ना दादा, पण दादी दादा ताटी उघडायला तयार नाही. आणि त्याच वेळेस माझ्या सोपान काकाने आवाज दिली, निवृत्ती दादा बघ ना ज्ञान दादा ताटी उघडत नाही. आणि धावत धावत माझे निवृत्ती दादा आले. निवृत्ती दादा बोलते झाले, ज्ञाना काय हा वेडेपणा, अरे उघड ना ताटी. पण ज्ञान दादा ताटी उघडायला तयार नाही. मग आवाज दिला आदिशक्ती मुक्ताईला, मुक्ताई अगं तूच हो ना या ज्ञानाचा गुरु. मुक्ताई आले, मुक्ताईने म्हणावं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर दादा, ज्ञानेश्वरी सारखा अमृत तुल्य ग्रंथ या महाराष्ट्राच्या मातीला बहाल करायचा आहे. जो जगाचे सगळे अपराध पोटात घेतो ना त्याला साधू म्हणतात. दादा तुम्ही तर साधू आहात ना, काय हा वेडेपणा दादा. ताटी उघडा दादा, ताटी उघडा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. We
त्याच वेळेस जगाचा अपराध माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊलीने सहन केला माय बाप. कशासाठी? तुमचा आमचा प्रपंच सुखाचा व्हावा फक्त एवढ्यासाठी. माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी संसाराला लात मारली. किती अन्य अत्याचार झाला असेल माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनात? कधी केलाय विचार? कधी घेतला या संतांना समजून? जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनाचा विचार केला माय बाप. विषय निघाला म्हणून सांगून जातो, माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी कीर्तन करावं आणि कीर्तन केल्यानंतर नियम होता, स्नान केल्याशिवाय तुकोबराय जेवण ग्रहण करत नव्हते. त्या दिवशी तुकोबराय लोहगावमध्ये आले आणि तुकोबरायचा एक गोष्ट करणारा होता शिवबा कासार त्याचं नाव. ज्यावेळेस तुकोबरायनी उभं राहावं म्हणावं, आज शिवबा नाही आला माझा, आज शिवबा नाही आला माझा. कुणीतरी सांगावं शिवबा, अरे तुकोबराय आठवण करतात रे तुझी, आठवण करताय तुझी. तुकोबरायला वाटलं आज जावं बघावं नेमकं तुकोबराय काय भानगड. आणि त्या दिवशी तुकोबरायच्या किरणा शिवबा कासार आला आणि तुकोबरायच्या अमृतमयी शब्द त्याच्या काळजात असे काही बसले माय बाप की त्याचा जन्म जन्माचं सार्थक झालं. एके दिवशी त्या शोभा कासाराला वाटलं आपल्या घरी तुकोबरायला भोजनाला घेऊन जावं. पत्नीने विचारलं काय झालं हो? काय नाही ग, आज दुपारी तुकोबरायचं कीर्तन आहे. घरी घेऊन यावं म्हटल्यानंतर त्या बाईच्या तळपाईच्या आत मस्तकाला गेली आणि त्या आवलीच्या संसाराचं वाटुळं केलं. माझ्याही संसाराचं वाटुळं करायला पण परत विचार आला, चांगली चालून संधी आली याची खोडच नको आणि गोष्टी झाली. तुमची इच्छा आहे ना? त्या दिवशी शिवबा कासाराच्या घरी आले आणि पाहता पाहता फायदा घ्यायचा ठरवला आणि ते खळखळ उकळलेलं पाणी होत घेतलं आणि त्याच वेळेस तुकोबराच्या अंगावर फेकलं. साऱ्या शरीराची लाही लाही झाली आणि तुकोबराय बोलते झाले, हे भगवान परमात्मा जाणे माझी काय लागला. तुकोबराय म्हणतात नाही हो नाही, यासाठी आम्ही जन तन धन हे सुद्धा आता गवताच्या काडीसारखे करून टाकले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्ही बळियाचे अंकित झालो त्यामुळं काय झालं,
का मी स्वतः बलवान झालो त्यासाठी आम्हाला संसाराला लात मारावी लागली. जनतन धन हे गवताच्या काडी सारखे करावे लागले. फायदा आम्ही त्या मुक्तीच्या डोक्यावर सुद्धा पायद्याची आमची ताकद निर्माण झालेली आहे. या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. गुरुवर्य गंगागिरीजी महाराज, गुरुवर्य सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या चरणारविंदे समर्पित करतो. या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य भगुरी गुरुजी यांच्याही चरणारविंद सेवा या ठिकाणी समर्पित करतो. माझे गुरुवर्य प्राध्यापक निलेश महाराज कोरडे यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. खरतर कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांच्यामुळं आज या ठिकाणी महदभाग्य मला लाभलं ते आमचे गुरुवर्य निलेश महाराज कोरडे आहेत. आमचे गोविंद महाराज या ठिकाणी त्यांची या ठिकाणी आमच्यावर कृपादृष्टी आहेत. भगुरी गुरुजी सारखं वैभव आज माझ्या कीर्तनामध्ये आलं आणि खरोखर माझ्याही जन्माचं सार्थक झालं. आणि निश्चितच या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून म्हणावं लागेल, बाप से बेटा सवयी येणाऱ्या काळात जेवढं नाव भगुरी गुरुजींचं राहील त्यापेक्षा इदाम दुप्पट नाव श्री हरी महाराजांचं राहील. ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून महाराजांचे बाप बेटे आज दोघंही माझ्या कीर्तनात लाभले. माझं मदभाग्य भगुरी गुरुजींच्या चिरंजीवासाठी एकदा जोरदार टाळ्याच्या गदरात स्वागत करायचं आहे. माय भाया झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता माझ्या तरुणांना दोन संदेश देऊन जातो. आई वडिलांची सेवा करा, संतांची सेवा करा. देव देश धर्माला कलंक लागल असं वागू नका, व्यसनाधीन होऊ नका. मी आवर्जून सांगत असतो, मी स्वतः 100% निर्व्यसनी आहे. मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. आवर्जून माझ्या तरुण भावांना सांगेन, दादांनो संसार बर्बाद करू नका, व्यसनाच्या नादी लागू नका आणि आई वडिलांची सेवा करा. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण असं नाही. मी जे बोलतो तसं वागतो सुद्धा. माझ्या घरासमोर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. मी एक वेळ त्या मंदिरात जाणार नाही, पण माझ्या आईच्या आणि बापाच्या पाया पडल्याशिवाय आजही घराच्या बाहेर निघत नाही. त्यामुळे मी अभिमानानं सांगतो, माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थाशी, तुका म्हणे माय बापे अवघे देवाचे स्वरूपे. मी तुमच्या वेळेत 15 मिनिटं अतिक्रमण केलं. आता या